आई काय करून राहिली वा दळण करून राहिली बोल ना बबिता काय म्हणत आई आज जातो म्हटलं गावाले ना चार पाच दिवस राहिलेस की आई पण आता नाही राहत काहून हो आई रावाले काही नाही आहे पण आता गण्याच्या आजीला तिकडे लाई काम होत असेल ना वारात बी जा लागते घरचे बी कामं करा लागते एकटी एकटी किती कामं करा गण्याची आजी म्हणून आज चालली जातो म्हटलं हो तुला आज जातच होतं तर काल काउन नाही सांगतलं तुला सकाळी मस्त पाहुणचार वाउंचार केला असता खाऊन पिऊन गेली असती मस्त काय आई काय पावचार वाऊंचार करायला लागते मग काय जातच म्हणत तू आता हा वाई चाललीच जातो अहो बघिता ते बाबा बी घरी आहे ना बबन बी नाही वावरत गेले तुझे बाबा कोण नेऊन तुले आई जवळच काय माय गाव चालली जाईन आठवत बसून पाच बाजूबा बघिता एक तर गाडा घोडा बंद आहे बरोबर जासिन तर नाही तर राहून जा आजचा दिवस उद्या जासिन बबन नेऊन देईन तुले उद्या हाऊ आई जाईन ना बरोबर चल मग आता जातो म्हणतो तर चाल बसून देतो तुला याटोत काय नाही येताय बस त्या डोर आणखी जाणं येणं करशील काय होईन तर होईन जाणं येणं काय होते बसून दे मी तुला याटोत बरोबर ना येऊन जाईन घरी चालतं तर चाल मग गण्या काय करू राहिला रे तू आई मी नानी गहू साफ करू लागतो मोठाला गहू साफ करणारा उलट आईचे काम वाढून ठेवजो झाले ना तुझे गहू साफ करून उठ मग आता चाल गावाला जाऊ हा आई येतो चाल मग बबिता नेऊन देतो तुला टिकून आल्यावर दडण करा लागन हवाय चाल ना चाल जाऊ हाव चाल गडी केलं अ माय बी काय होत हवाही आली ना काय काबिता आई गावातला ॲटो होता रवी भाऊचा त्या ॲटोत येऊन गेली हाव काय याचा पहिले फोन मी नाही केला तू नाही आली असती ऑटो स्टँड वर घ्याले काय आहे जवळच आहे ना काय का का फोन करा कशी आहे तू आईची तब्येत घे तब्येत घी चांगली आहे राहिले पाहिजे होते आईच्या घरी चार पाच दिवस मग येते आरामात आई आता वाऱ्याचे काम धंदे आहे ना काय राहू म्हटलं म्हणून येऊन गेले बरं झालं बबी तर आली तर ता करून घ्या आता जेवण घेवण स्वयंपाक तर झालाच आहे नाही आई जेवण घेऊन नाही करत घरूनच करून आली बरं काले जाय मग ठेव सामान गिमान हा आई काय रे गण्या तुला नाही गमलं काय नानीच्या घरी नाही ना आजी नाही तर काय येते हाव बोलबोल आला काय रे गण्या हाव दादा आता चालू बरं झालं प्रकाश बाबा तुम्ही आले बोल ना काय म्हणत मी कालपासून विचार करून राहिली रिंकूच्या गावाला जाऊ म्हणून चालतं काय आज बबीत आता आली घरी आता पाहीन ते घर चला बरं जाऊ रिंकूच्या घरी राहू रात्रभर नाही येऊन जाऊ लेखाले आता कुठं जात प्रकाश वावराचे काम धंदे सोडून आता आहे काय जात टाइम काय हो प्रकाश बाबा लय दिवस झाले आपण तिच्या घरी गेलो नाही दिवाळीला बी थेस आली होती दोघच दोघ राहते कशी राहते काय नाही चांगलेच तर राहते त्याला काय झालं चांगले तर राहते म्हणा आपण जाऊ एखाद्या दिवशी पोरी जवळच्या घरी लय दिवस झाले गेलो नाही तर पाहून येऊन जाऊ म्हणतो कालपासून मला रिंकूची लय आठवण येऊन राहिली चला ना चला ना तुले का आता जावाच आहे म्हणजे जावाच आहे हो ना प्रकाशी बाबा चला ना रात्रभर राहू नाही हो बर लेखाले चाल तू येच मन आहे हा चला बबीताला सांगून देतो मी बबीता इकडे येवा बोला ना हे काय म्हणता अहो बबीता कालपासून मला रिंकूची लय आठवण येऊन राहिली तर जातो म्हटलं तिच्या घरी मी आज विचारच करून राहिली होती का बबिता आल्यावर जाईन म्हणून तू आज आली तर चालली जातो म्हटलं जवळ ना रिंकुले भेटून येऊन जातो ठीक आहे ना ये जा ना मग पाहतो मी घर बरं लक्ष ठेवज मग हा हवाई चला मग प्रकाशी बाबा कायची वाट पाहता कायची वाट पाहिन उठ न चाल चला प्रकाशी बाबा काय पकडले या थैलीत काय पकडन आपले कपडे आहे आणि थोड्याशा शेंगा घेतल्या रिंकू साठी चल चा? चाल आता ठेव जा मग लक्षात बाबीता येतो मी उद्या हा आई आई मले जाय प्याच आहे जाय बनव ना हा थांब बनवतो आई मले आता प्याच आहे ना आण नव बनवून हा रे आण तो बनवून अमाय बाई गॅस तो संपला गणे गॅस तो संपला रे कशी जाय बनवू गॅसले बी आता संपाज होता आता काय करता आई काय करन रे तू आजी बी आताच गेली माय जोडत पैसे बी नाही आहे त्या बाबालाच बाबा फोन करा लागन लाव बरं त्या बाबाला फोन बलाव घरी हवाई लावतो कधी आला ला होता गड्या गॅस नोकर संपला कितीक महिने झाले गॅसले नोकरस गेला कॅलेंडरवर लिहून ठेवला होता चाल बरं पाहय तो ऑक्टोबर महिनात आलो होता नाही 15 तारखिले नोव्हेंबर न डिसेंबर झाले दोन महिने आणि हे चार पाच दिवस बरोबर फुल्ला मग दोन महिने गॅस कितीक दिवस पुरन डिसेंबर महिना उद्या मग आईना बाबाची मॅरेज अनिव्हर्सरी आहे आई बी आजच गेली ताईच्या घरी उद्याची ते अनिव्हर्सरी आहे एक काम करतो आता उद्या मस्त सरप्राईज देतो आई गण्या काय करू राहिला इकडे काय आई काय म्हणत अरे गण्या उद्या ते आजीची ना दादाची अनिव्हर्सरी आहे हो काय आई आजी ना दादा, दादा घरी नाही आहे उद्या घरी माझ्याजोडे एक आयडिया आहे गण्या कोणता मी काय म्हणतो तू आजी लेना दादाले मस्त लग्नाची सरप्राईज पार्टी देऊ हा आई आयडिया तर चांगली आहे पण आजी उद्या येते का नाही येत अशी कशी नाही येत रे इन नाही आली तर आजी आजीला फक्त एवढं सांगा लागते फोन करून गण्या बिमार आहे म्हणून तर लवकरच येते धावत धावत हाव आई येते घेते म्हणा आजी आई मग उद्या सगळेले बोलावं लागन हा रे बोलावं ना गण्या आजच्या दिवस माया कामात मदत करतो लय काम करा लागण आज आपल्याला आहे सांगा लागणार आईनं बाबाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून संध्याकाळी आठ वाजता असं सांगू सगळ्याला फोन करून आजीनं दादाची लग्नाची पार्टी ठेवली म्हणा घरी ते संध्याकाळी आठ वाजता असं सांग सगळ्याला फोन करून तू कोणाकोणाला फोन कराव लागणार तुरे तर रे गण्या आपल्या घरी कोण कोण येते म्हणून त्याला त्याला फोन कर आई माय मित्राला मी हा रे बोलावना अन आपल्याला मार्केट मध्ये जाणार अजून काय लिहू आय उद्या साठी आपल्याला सामान खरेदी करावं घराले अन तू आजीसाठी काय गिफ्ट घ्या लागन आपल्याला आजीला काय गिफ्ट देऊ आई विचार कर बर तू काय देऊ आपण काय देऊ आई साडी कशी वाटल रे आजीला गिफ्ट देऊ तर हा आई चांगली वाटेन ना अन दादासाठी दादासाठी काय घेऊ धोतर घेऊ का, का घड्याळ घेऊ आई धोतर फोतर राहू दे घड्याळ घेजो मस्त घड्याळच देऊ आपण बर आई उद्यासाठी काय काय बनवशील व मग जेवणात तू आजीला काय आवडते रे सगळ्यात जास्त आई पालक पनीर हा रे गण्या आजीला पालक पनीर आवडते उद्या मग पालक पनीर वरण भात पोळी बनवण आई फक्त एवढंच आई पुऱ्या बनव रे पालक पनीर सोबत पुऱ्या बनवून टाका अर्ध्या पुऱ्या बनवून अर्ध्या पोळ्या बनवन नाही गोड काहीच ते बनवशील गोड मध्ये गुलाब जामून राहीन तू अजून काय काय बनवू आई कडी नाही बनवशील काय हा रे मी तर भुलूनच गेली बनवण ना वरण भात पुऱ्या पालक पनीर खीर कडी अजून थोड्याशा पोळ्या टाकून घेईन गुलाबजामून बनवण न थोड्या काढून घेईन अला आई सगळं सामान काय आजच खरेदी करा लागन आपल्याला हा रे आजच खरेदी करायला लागेल काय काय करू आपण काय चाललं रे गण्या काय खरेदी करायला चालले बाबा उद्या आजीची अॅनिव्हर्सरी आहे ना त्याचीच तयारी करणं चालू आहे उद्याच आहे आईची ॲनिव्हर्सरी हा उद्याच आहे माय तर डोक्यातूनच निघून गेलं उद्या आईची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून उद्या आहे म्हणून घरचा गॅस संपला ना आज तर कॅलेंडर वर पाहिली गेली होती गॅस लावायला किती महिने झाले म्हणून कॅलेंडर वर पाहतो तर डिसेंबर महिना मग मला आठवलं आईची आहे उद्या बरं झालं बबिचा तुला तरी आठवलं काय काय प्लॅनिंग केली मग उद्यासाठी अजी त्याची चर्चा करणं चालू आहे गण्यासोबत उद्या स्वयंपाकात काय बनवा आईले काय गिफ्ट द्या अजून कोणा कोणाला बोलावा ठरवलं काय मग उद्या काय काय बनवशील स्वयंपाकात न कोणा कोणाले बोलावतो पाहुणे आले तर हा आईसाठी साडी घेऊन म्हणतो ना बाबासाठी घड्याळ अन स्वयंपाकात स्वयंपाकात काय पालक पनीर बनवा नवरण भात पोळ्या जे आपण नेहमी बनवतो ते गोड म्हणून गुलाब जामून ठेवून देऊ बरं उद्या काय काय लागते त्या सामनाची लिस्ट बनवली काय नाही जी अजून नाही बनवले ना मग बनवणं दे पेन कागद गण्याजवळ लिं तू त्याला सांग काय काय पाहिजे तर बाबा मला सगळं आठवण राहते काय काय लागते एक डाव सांगून द्या फक्त आठवण राहते म्हणत ना भुल्ला गिल्ला तर आणशील काय उद्या वेळेवर मग जाणं येणं करा लागेल मला करजो मग वेळेवर बाबा हे राहिलं बाबा ते आणा बाबा हे आणा नाही ना बाबा नाही म्हणत मी आठवण राहते मला सगळं माहित आहे मला उद्या काय काय लागते बाजारात जायचंय आजीनं दादासाठी गिफ्ट आहे अन बलून घ्यायचं घ्यायचंय बस एवढं आठवण राहीन मले बाबा राहीन बाबीता तुझ्या लक्षात हो जी राहते ना काय घ्यायचं आठवण द्याले बरं लेखाले जा मग दोघ तुम्ही नाही मी नाही येत तुम्ही दोघं आई जा आईचा फोन आला होता रिंकूच्या घरी जातो म्हणे आता घरी आई बाबा बी नाही आहे ना वावरात बी कोणी नाही आहे तर पहा लागन ना मला वावरगीवर तुम्ही दोघं जा ना खरेदी करून येऊन जा अजून काही लागन तर सांगून देजो मला फोन करून संध्याकाळी घेऊन येन मी येता येता असं कर तुम्ही संध्याकाळी येता खवा घेऊन जा बरं आज गुलाबजामून बनवून ठेवून दे घेऊन येन मी संध्याकाळी खवा अजून काही आणा लागते काय अन पनीर म्हणतं तर पनीर बी घेऊन येऊ काय आजच अजी पनीर म्हणे राहू द्या आजपासून आणून ठेव जा खराब होईल खाल तू आपल्या घरी फ्रीज नाही आहे ना काही नाही आहे उद्याच घेऊन ये जा मस्त ते कानाले जा तेव्हा घेऊन ये जा पनीर बरं जा मग नाही तर वेळ होईल तुम्हाला सामान घ्याले पॉकेट मध्ये पैसे ठेवले घेऊन जाय नाही मी पैसे तुम्ही एक काम करजा काय बोल ना काय म्हणतं गण्याने मी तर मार्केट मध्ये जातो तुम्ही सगळेले फोन करून सांगून द्या उद्या आईची अॅनिव्हर्सरी आहे ती येजा म्हणून फोन काय कुठूनही लावण होते तर वारात गेल्यावर करता सगळेले फोन फोनही करणं होते आणि वारात लक्ष ठेवणं होते बरं ठीक आहे ना बबिता सांगतो तुम्ही सगळेले फोन करून चाल मग गण्याजो हवाई चल कोणती साडी ठेवता मग ताई गण्या हे लाल कलरची साडी चांगली वाटते हे साडी ठेवतो नाही तुझ्या आधीसाठी हवाई घे हे लाल साडीच घे आजीवर तसं लाल कलर मस्त दिसते हा हेच घेऊन घेऊ आता लय वेळ झाला तर नाही नाही आणखी काही नाही पाहिजे सांगा मग त्या साडीची किंमत ताई ते साडी तुम्हाला सातशे रुपयात पडन काय दादा आमचं नेहमी येणं जाणार आहे तुमच्या दुकानात नेहमीच मी ह्याच दुकानातून साड्या घेतो पाचशे लावा काय ताई पाचशे रुपयात परवडते काय सातशे रुपयाची साडी होईना बा असं राहते काय भाऊ नेहमी आम्ही तुमच्या दुकानातून कपडे घेतो पाचशे रुपयात लावा ते साडी बरं ताई तुम्ही नेहमी येता म्हणता तर घेऊन जा पाचशे रुपयात साडी ठीक आहे द्या मग पॅक करून चल मग गाणे अजून आपल्याला सब्जी मार्केट मध्ये बी जायचं आहे साडी घेऊन घे मग सरळ सब्जी मार्केट मध्ये जाऊ दे रे दादा दे लवकर पॅकिंग करून दोन मिनिटात देतो ताई चाल बाप्पा गण्या घेतलं सगळं सामान आता बाजार करायचं राहिलं फक्त चल लवकर लवकर होय बरं सामोर आई तर सगळी तयारी काय आजच करा लागे आपल्याला हा नरे रे आजच करा लागणार फुगे उगे आजच लावून ठेवून देऊ मग उद्या वेळेवर काय काय करत बसू उद्या मला किती सारे कामं होईन एकटीले उद्या पाहुणे देणं नाश्ता बनवणं ना। इथंच गोष्टी करत काय चाल समोर पालक पाय कुठं आहे काय तर हा नाही पाहतो ना आई समोरच्या दुकानात आहे पालक चाल मग घेऊन जून घेऊन आता भुलून जाऊ मेन वस्तू पालक असत पाहिजे आपल्याला पालकची गड्डी किती रुपयात लावली रे ताई पंधरा रुपयाचे दोन आहे काय रे आता भाजीपाला सस्त आहे ना पंधरा रुपयाला दोन सांगता दहा रुपयात दे दोन त्या दुकानात दहा रुपयाचे दोन देऊन राहिले देत असं तर दे नाही तर चालली मी दुकाना त्या दुकानात घ्या घ्या बा ताई घ्या किती पाहिजे तुम्हाला दहाचे दोन लावत असं तर वीस रुपयाचे दे मग चार बर ताई घेऊन जा आणखी काही देऊ काय सांबार मुडा मुडा काय किलो आहे तीस रुपये किलो आहे ताई बर मुडा देऊन दे एक किलो मुडा गिळा तर पाहिजेच म्हणा जेवणाच्या वेळेस आणखी काय राहिलं काय गण्या आई आता दादाची घड्याळ राहिली ना हो रे बर झालं आठवण देईल ना चल मग आता घेऊन घेऊ घड्याळ पाय बरं असं राहते एक एक सामान घ्यायला लय वेळ होते अजून राहूनच गेलं तुला दादासाठी घड्याळ घ्यायचं आता घरी जाता जाता घेऊन घेऊ हॉ चला मग मित्रांनो आता जातो बा घरी उद्या माझ्या सासू सासऱ्याची ॲनिव्हर्सरी आहे ये जा मग मित्रांनो तुम्ही पण उद्या सेलिब्रेट करायला उद्या संध्याकाळी आठ वाजताचा कार्यक्रम आहे या मग तुम्ही पण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायले